हायवेवर आपल्याला अनेक माणसं भेटत असतात. इथे मला उत्तमोत्तम कलाकार भेटत आहेत. मुक्ता बर्वेलाही मी गाठलेला आहे. मुक्ता, या हायवेत तू सुद्धा जोडलेली आहेस आणि एका वेगळ्याच भन्नाट भूमिकेत आम्हाला दिसतेस. येस येस, खरंच भन्नाट भूमिका आहे. आणि मला गंमत अशी वाटते या फिल्मची आणि माझ्या रोलची, की पहिल्यांदा आयुष्यात मी अशी फिल्म केली ज्याची अख्खी गोष्ट मला माहीत नाही आहे. मी केवळ फील लेवलला हा सिनेमा मला कळला आणि उमेशनी मला दोनदा ऐकवला सिनेमा. दोनदाही त्यांनी गोष्ट न सांगता फील लेवलला मला कसं काय सांगितलं मला तू होकार दिला आणि मी होकार दिला, कारण ते इतकं भन्नाट आहे त्याला जे वाटलंय ते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आपल्या परसेप्शननी कळलाय सिनेमा. तसं मलाही बहुतेक बघितल्यावर कळणार की अच्छा असा होता सिनेमा. पण त्यातली एक गाडी आमची आहे हायवेवरची आणि एका लावणी डान्सरचा रोल आहे आणि शकुंतलाताई नगरकर ज्या लावणीमधल्या लिजेंड आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं. सो माझ्यासाठी खूप एक्सायटिंग एक्सपिरियन्स होता हा अख्खा. आणि काय सांगू, टेक्निकली खूप वेगळ्या पद्धतीने काम केलं, शूट झाला आहे सिनेमा. मी आमचे साऊंड रेकॉर्डर्स गाडी तसे मागे झोपायचे आणि काही शॉट्स आमचे आम्हीच ओके केलेत, कारण आम्ही कॅमेरा घेऊन जायचो, गाडी घेऊन जायचो आणि ओके झालं का ओके झालं असं करत यायचो. त्यामुळे आता फायनली जे सगळं बनलंय, जे तयार झालं आहे, ती फिल्म जेव्हा रिलीज होईल तेव्हा बघायला मिळेल. सो तुझ्या चेहऱ्यावर जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढीच माझ्या चेहऱ्यावर आहे. मलाही उत्सुक आहे काय झालंय नक्की आणि मला बघायचं आहे. आणि आज आम्ही बघितलं मराठी आणि हिंदी कलाकारांचा, उत्तम कलाकारांचा एक सुरेख संगम इथे पाहायला मिळाला. अमित त्रिवेदीचं एक संगीत आहे, गाणं आहे, अत्यंत छान आहे. हायवे बना कांगारू, काय हायवे कांगारू झालेला आहे. इथे आपण हायवे पाहतो, इथे एक चेहराही दिसतोय आणि त्या हायवेचा कांगारू झाला आहे. हा सगळा संगम एकत्र घडताना पाहणं हे कसं होतं तुझ्या? वेगळा होता एक्सपिरियन्स. मी एरवीचं एखादं प्रोजेक्ट बनत असतं तेव्हा जी प्रोसिजर असते त्याच्यापेक्षा खूप उलट सुलट होती. आणि मी उमेशला भेटून की काय रे कितपत असं वगैरे आम्ही विचारायचो. मी कसं काय वगैरे, मी कसं झालं सीन वगैरे, असं काही नेहमीचे प्रश्न विचारले गेल्याचं मला आठवत नाही आहे. कसा आकार घेत आहे तुम्ही, कसं एडिट करताय? आणि मला ही टॅगलाईन पण खूप आवडली की एक सेल्फी आर पार, की खरंच एक स्वतःकडे आपण बघतो आणि तो सेल्फीतनं आपल्याला काहीतर दिसतं. तसं ते त्या अख्ख्या प्रवासामध्ये, त्या जर्नीमध्ये एक प्रत्येकाचा सेल्फी आहे. फक्त त्याची ब्युटी अशी की काही जणांना ते कळतं, काही जणांना कळत नाही स्वतःचं स्वतः. म्हणजे माझ्या कॅरेक्टरला जर तो जो प्रवास आहे तो तिने स्वतः समजून उमजून केलेला नाही आहे, पण तो झाला आहे, तो सेल्फी आपोआप निघाला आहे तिचा. सो असं काय काय बघायला मिळणार याची तुमच्यासाठी मी उत्सुक आहे. आणि तुम्हाला जसं हिंदी मराठी संगम अमेझिंग होता, त्याने त्या भाषा वापरल्यात, ते क्लास वापरलेत, कॅरेक्टर्स वापरले, ती अत्यंत वेगळे. आणि काही ठिकाणी आम्ही एकमेकांना क्रॉस झालो आहे, सगळी पात्र एकमेकांना कुठेतरी क्रॉस होतात, जॅममध्ये होतात, मॉलवर होतात, तर तेही बघणं फार इंटरेस्टिंग होतं. आणि शूटच्या दिवशी आम्हाला कळलं की अच्छा हे हाय तू पण आहेस हो असं वगैरे आम्हाला होतं, कारण माहित नव्हतं की कोण तू. हायवेवर माणसं अचानक भेटावी तसं सगळं, मॉलवर जर आपण भेटलो एकमेकांना तर कसं होईल. तसं आम्हाला खरंच शूटमध्ये झालं की अच्छा तुमची एक गाडी असते का, तुमच्या गाडीत कोण कोण असतं असं आम्ही एकमेकांना विचारत होतो. तर तुफान प्रोसेस होती, बघूया सिनेमा कसा जाईल. आणि आता जाता जाता तुझ्याबरोबर एक सेल्फी आरपार घेण्याची इच्छा आहे. एक सेल्फी आरपार. थँक्यू सो मच मुक्ता, ऑल द बेस्ट. थँक्यू. तिकडे सरकून बसता का? पाहिलं ना किती असं अवघडून बसलोय मगासपासून तुम्ही इकडे. इकडे अवघडलंय हो. कुठं? इथं. अहो तुम्ही हात काय लावताय मांडीला? आई थिंक हम सभी शायद कहीं ना कहीं इस फिल्म से जुड़े हैं, क्योंकि एक विजन था उमेश के पास. जब मैं फर्स्ट टाइम उनसे मिली थी उन्होंने मुझे बताया और मुझे लगा कि दिस समथिंग आई वांट टू बी अ पार्ट ऑफ. ऑल्दो इट वाज़न्ट सो सिंपल, क्योंकि ये स्क्रिप्ट मेरे पास पड़ी थी और मैं सोच रही थी करूँ नहीं करूँ, क्योंकि मैंने कभी सोचा नहीं था कि मैं मराठी फिल्म कभी करूँगी. यू नो इट नेवर अकर्ड टू मी. एंड देन आई मेट सम फ्रेंड्स एंड दे टोल्ड मी अरे कुछ ऐसी रैंडमली विहीर की बात होती है, मुझे तुमने वो फिल्म देखी है. एंड आई थॉट अरे आई जस्ट मेट दिस फिल्म मेकर, शुड आई जस्ट वॉच दिस फिल्म. And I went back home and I saw Vihir and I saw Dhru the same night, and I called him the next day saying, I'm so sorry. I didn't respond to you earlier. Can I do this film? हायवे नावाचा सिनेमा आलेला आहे. उमेश कुलकर्णींचं दिग्दर्शन आणि लेखन गिरीश कुलकर्णींचं आणि अर्थात अभिनय सुद्धा आहे, असायलाच पाहिजे. हिंदीत एक हायवे आला होता, रणदीप हुडा होता. मराठीत हायवे आलाय, हा खूप वेगळा आहे आणि याच्यात बरेच कलाकार आहेत आणि तुम्ही आहात. तुमचा चेहराही आम्हाला दिसला त्या हायवेवर. तर या हायवे विषयी सांगा. अरे हा हायवे खूपच वेगळा आहे. मी तो आमचा चांगला मित्र आहे इम्तियाज अलींचा, तर तो वेगळा, हा वेगळा. नामसाधर्म्य आहे बाकी, कारण आपल्या जगण्यामध्ये झालेले आहे ते. आता सगळीकडेच हायवे व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे हायवेला त्या अर्थाने कथा अशी नाही, पण म्हटलं तर अनेक कथा आहेत आणि ती त्याची खासियत आहे. कारण आपलं जगणंही तसंच त्या पद्धतीचं फ्रॅगमेंटेड सध्या झालेलं आहे आणि म्हणून मग तुम्हाला माझ्या लिखाणाचा जो भागच असतो तशा अनेक विविध व्यक्ती त्याच्यामध्ये, कॅरेक्टर्स, नानाविध कॅरेक्टर्स आहेत
भन्नाट टॅलेंट आहे त्या सगळ्या गुणी अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी ते साकार केलेले आहेत. आणि तुम्हाला असं होईल की ह्याला पाहू का त्याला पाहू त्याला पाहू असं अशी 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 समाहू स्टारकास्ट आम्ही जमा केलेली आहे. स्टारकास्ट म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली ॲक्टिंग कास्ट असं मी म्हणेन, कारण दे ऑल आर ॲक्टर्स, दे ऑल आर गुड ॲक्टर्स. आणि इवन हिंदीतल्या दोन गुणी तारका हुमा आणि तुमची टिस्का या दोन्हींचं काम त्या दोघींचं आम्हाला आवडत होतं. आणि अनेक गुणी लोकांबरोबर काम करण्याची जी इच्छा आहे, डेस्परेशन जे आहे, त्याचा भाग म्हणून आम्ही त्यांना पण घेतलं. आणि एक आम्ही भन्नाट गाणं ऐकलं अमित त्रिवेदी यांचं, हायवे हे या कांगारू, हायवेला एक कांगारूची उपमा देऊन एक वेगळाच प्रकारे हायवेकडे आम्ही आत्तापासूनच बघायला लागलेलो आहोत. तर सिनेमापर्यंत आता सिनेमातनं वेगळा हायवे दिसणार आहे कदाचित. नक्की सिनेमातनं फार वेगळा हायवे दिसेल त्या अर्थाने. पण ही जी झिंग काय झिंग आहे त्याच्या संगीतामधली अमित त्रिवेदीच्या, तर ती डेफिनेटली त्या हायवेमध्ये पण आहे. त्या हायवेत सगळं आहे हो, तुम्ही आजच्या जगण्यामध्ये जे जे तुम्हाला सापडेल ना ते सगळं आहे त्याच्यामध्ये, कारण काही असं वेगळं सुट्टं काढता येत नाही आजच्या आपल्या आयुष्यात. तर बहरहाल ह्या सगळ्याला रिॲक्ट होताना अमित नीती ट्यून समोर आणली आणि ओव्हरवेल्मिंगली आम्हाला वाटलं अरे यस दिस इज द ट्यून. आणि दुसरंही एक गाणं याच्यामध्ये आहे तेही फार धमाल मजेशीर आहे, फार सुंदर संगीत केलं. गाणं काय कुठलं आहे काय त्याबद्दल सांगणार का? हो इव्हेंच्युअली थोड्या दिवसांनी तुमच्या बरोबरच येऊन तुम्हालाच ते ऐकवणार इथेच आय मीन लोकांना. कलेच्या बाबतीतल्या संवेदना पण त्या थोड्या विस्तृत करूया, त्या जाणीवा विस्तृत करूया, आपली टेस्ट बदलूया. आपण त्याच त्या सिरियल पाहूया नको, आता वेगळं काहीतरी पाहूया. त्याच पठडीतला सिनेमा पाहूया नको, त्या वेगळ्या पद्धतीचं कथन पाहूया. ठराविक वळणाने जाणारी पटकथा नको पाहूया, आपण वेगळं काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करूया जे आपण रोजमर्राच्या आयुष्यात करतो आहोत आज आणि आपल्यावर तसं आदळत आहे पण ते येऊन. तर त्या पद्धतीचं पुश देणारा, थोडंसं तुम्हाला पुश करणारा तुमच्या आवडीनिवडीला असा सिनेमा आहे हायवे. पण तो ग्रिपिंग आहे, तुम्हाला सूट इकडे तिकडे हलू देणार नाही, तुमचा पैसा वसूल होईल फॉर शुअर. त्यामुळे आवाहन आहे की बुवा पहिल्याच आठवड्यामध्ये गर्दी करा. मराठी सिनेमाला पहिल्या आठवड्यात गर्दी जर केली तर डिस्ट्रीब्युटर्स ते ठेवतात चित्रपटगृहात, नाही तर ते काढतात चांगला सिनेमासुद्धा, अशी विपरीत अवस्था असते. तर त्यामुळे पहिल्या सिने आठवड्यामध्ये जसे हिंदीला गर्दी करता, बहुतांश शेअर हिंदी सिनेमाला मराठी माणसं देतात, तर हा मराठी सिनेमा आहे, हा वर्ल्ड सिनेमा आहे, हा भारतामध्ये मधला जगामध्ये पेश करता यावा असा वर्ल्ड सिनेमा आहे, तर त्याला आपण गर्दी करूया. आणि असे सिनेमे आजूबाजूला पण मराठीमध्येच होत आहेत. सो मराठी जे सगळे फिल्म क्षेत्रातले मित्र आहेत ते फार कौतुक करतात, अरे काय तुमचा मराठी सिनेमा मराठी सिनेमा. पण त्याची फायनान्शियल फिजिबिलिटी, त्याची आर्थिक, त्याचे काय म्हणतात त्याला रिकव्हरी, या संबंधाने तुम्हीच काहीतरी करू शकता. तर ते तुम्ही भरघोस माप या हायवेच्या पदरात टाकावं असं आवाहन. आणि मुळचे म्हणजे नवीन प्रयोग करता येतील. एकच वेगळी चित्रभाषा सांगणारा हायवे 2015 मुख्य आकर्षण ठरेल अशी आम्ही आशा करतो. थँक्यू सो मच. हायवेवर मी सगळ्यांना गाठते आणि आता मी गाठलेला आहे रेणुकाताईंना. रेणुकाताई, हायवे हा हायवे आहे, याच्यात एक चेहरा आहे, एक सेल्फी आरपार आहे, बरंच काय काय आहे, तर आता आणि बरेच कलाकार, उत्तम कलाकार आम्हाला इथे भेटत आहेत. तर हा सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा होता? मला वाटतं की खूपच, म्हणजे जसा आगळा वेगळा हा चित्रपट आहे तसंच माझा आगळं वेगळं असा एक्सपिरियन्स होता. कारण एक तर मी गिरीश आणि उमेशची खूप मोठी फॅन आहे, मला त्यांचे सगळेच चित्रपट प्रचंड आवडलेले आणि पाहत होतं, त्यामुळे पाहत होते की यार मला अशी काहीतरी भूमिका मिळावी, म्हणजे कुठलीही भूमिका मिळावी पण ह्यांच्याबरोबर काम करावं करायला मिळावं. आणि खरंच उमेशने जेव्हा ऐकवली, मला पूर्ण चित्रपट वगैरे ऐकवला नाही, फक्त माझीच भूमिका ऐकवली, साध्या सरळ गृहिणीची भूमिका आहे, पुणेरी गृहिणी असते ती, विद्याधर जोशी माझा नवरा, आणि त्याला इजा झालेली असते आणि बळजबरीने एक हवालदार आम्हाला गिरीश कुलकर्णींच्या गाडीत बसवतो हायवेच्या प्रवासाला. आणि त्या प्रवासात जे काय, म्हणजे त्याची तारांबळ उडते कारण त्यांना त्यांना आम्ही नको असतो, आणि त्यानंतरचं ट्रॅफिक जॅममध्ये अडकणं आणि मग तो जॅम सुटणं, हा सगळा जो काय प्रवास होता तो इतका इंटेन्स होता. जरी साधा सरळ अशी कल्पना असली तरी तो प्रवास खूप इंटेन्स होता, खूपच पॉझिटिव्ह आणि खूप आशावादी असं माझं कॅरेक्टर आहे, आणि त्यामुळे मला प्रचंड आवडलेलं कॅरेक्टर आहे. आणि आपण काही रोल्स करतो आणि ते अत्यंत म्हणजे अगदी झटकून आपण घरी जाऊ शकतो, तर तसं हायवेचं झालेलं नाही. अजूनही ते पात्र माझ्याबरोबर आहे आणि त्यांनी मलाही विचार करायला प्रवृत्त केलेलं आहे. आणि तुमचं पात्र आम्हालाही विचार करायला प्रवृत्त केलं आम्हाला, कारण जेव्हा आम्ही झलक पाहिली तेव्हा तुमचे शेवटचे शब्द त्या प्रोमोतमधले की कविता मात्र हरवली आहे,
चटका लावून गेलं कुठेतरी हे वाक्य, तर या वाक्याविषयी मग ॲक्च्युली मी म्हटलं तसं की ती किती साधी सरळ आहे आणि ती खरं म्हणजे फार शिक्षितही नाही आहे, पण तरीही ती ज्या पद्धतीची फिलॉसफी सांगते ती नक्कीच म्हणजे लोकांना चटका लावूनच जाणारी फिलॉसफी आहे आणि तरीही आशावादी आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या शेवटी शुक्र तो असतोच, कविता हरवली असेल पण शुक्र तो असतोच. आणि त्याच्यानंतर फार मोठी जबाबदारी उमेशनी टाकली माझ्यावर, घन तर मी शुक्र बघ राज्य करी हे गाणं गायची आणि ते म्हणे मी लिहिलंय गाते असं दाखवायचं होतं. म्हणजे इमॅजिन कर माझी काय स्थिती झाली. आता गिरीश कुलकर्णी यांनी फार कौतुक केलेलं आहे त्या गाण्याचं, विशेषतः ते म्हणलं की आम्हाला एक रेणुकादींचा एक आवाज वेगळाच ऐकू आला याच्यात, तर ही एक वेगळा सरप्राईज आम्हाला मिळाला. ते मला पण म्हणजे धक्का होता, तो माझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि खरंच म्हणजे आपण कुठलंही पात्र जेव्हा करत असतो तेव्हा मला भय वाटत नाही नॉर्मली, पण हे गाताना मात्र मला जाम टेन्शन आलं होतं. पण ते म्हणजे एक गृहिणी गाते असंच दाखवलेलं आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच आलं असावं. घनतमी शुक्र बघ राज्य करी ते खिन्न मना बघ सरात्री शुक्र तो असतोच. कविता मात्र हरवली. जो काही प्रोसेस होता, जी काही निर्मितीची प्रक्रिया होती, त्यामध्ये जे काही म्हणायचं आहे ते अत्यंत सुस्पष्ट होतं. या हायवे कुठला आहे, हायवे एक सेल्फी असं म्हटलेलं आहे की एक प्रवास चालू आहे, जो प्रवास मुंबई पुणे असा दिसतो, त्याचबरोबर प्रत्येकाचा पण आयुष्यातला प्रवास चालू असतो. आणि तो चालू असताना जसा प्रवासचे वर्ष जात असतात, आयुष्याची वर्ष जात असतात, तशी त्याच्यामधनं एक प्रकारचा प्रगल्भता येत जाते. हा चित्रपटाच्या सुरुवातीला असणारी जी पात्रं आहेत ती आणि चित्रपटाच्या शेवटी जी पात्रं दिसतात ती, त्यांच्या संपूर्ण ह्या 3 तासाच्या प्रवासामध्ये काय स्थित्यंतर घडतात आणि एक कोणतं आत्मभान प्रत्येकाला येतं याविषयीचा हा चित्रपट आहे. त्याला एक सलग कथानक नाही आणि म्हटलं तर 5 कथानक आहेत आणि 5 गाड्यांमधनं हा प्रवास घडतो. नागराज, या हायवेवर अभिनयही करताना आम्हाला दिसणारच. हो, म्हणजे खरं तर मला खूप आनंद वाटतो आहे, कारण की माझा आवडता दिग्दर्शक आहे उमेश आणि उमेशच्या फिल्ममध्ये गिरीशने लिहिलेल्या फिल्ममध्ये मला काम करता येते यासाठी खूप आनंदी आहे. मला मजा येते, इतकी दिग्गज मंडळी आहे. मला माहीत नाही मी किती चांगला अभिनय वगैरे करतो, पण प्रेमापोटी कदाचित तो उमेशनं मला घेतला असावं, पण मला हा जो रोल मी केला त्याचा मला खूप मजा आली. आणि या चित्रपटातलं जे गूढ आहे तर ते माझ्या कॅरेक्टरभोवती आहे, तर त्यामुळं मला मजा येते. आणि रोल छोटा असता माझी भाषा वेगळी आहे पिक्चरमध्ये, तर खूप आनंद वाटतो एवढ्या प्रतिभावंत अशा सगळ्या मानदियाळीवर अभिनेत्यांच्या आणि उमेश सारख्या दिग्दर्शकाच्या सोबत काम करायला मिळालं, तर त्याचा खूप आनंद वाटतो. आणि तुझ्या पुढच्या दिग्दर्शनाची वाट ही आम्ही तितक्याच आतुरतेने पाहतोय. सैराट विषयी काय सांगणार? सैराट विषयी मी सांगेन की ना, ही आता शूट झाली फिल्म, शूट पूर्ण केलं आणि एडिट सुरू आहे. आणि जवळजवळ मागच्या 5-6 महिने मी शूट करत होतो, वेगवेगळे शेड्यूल्स होते त्याचे. आणि फॅन्ड्रीपेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट आहे, वेगळ्या अप्रोचने मी केली आहे. प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे? 2016 येईल, पण ती कधी येईल हे लवकर आम्ही ठरवू, कारण की ते आत्ता प्रोसेसमध्ये आहे. तर त्याच्या एकूण म्हणजे कामाचा कसा उरक होतो आहे आणि काय नेमकी डेडलाईन आम्हाला अचीव करता येईल याचा विचार आता लवकरच आम्ही करतोय, त्याचा अंदाज घेतोय आणि मग नक्की सांगेन मी. त्याआधी तुला हायवेवर भेटू आणि नंतर सैराट गाठू. थँक्यू सो मच. थँक्यू. कुलकर्णी यांचा हायवे आता आपल्या भेटीला येणार आहे. त्या हायवे सोबत एक चेहरा आहे, हायवे एक सेल्फी आरपार असंही म्हटलेलं आहे, त्यामुळे उत्सुकता बरीच वाढलेली आहे की आता नेमकं काय बघायला मिळणार आहे. उमेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. उमेश, देऊळनंतर आम्ही वाट पाहत होतो तुझ्या सिनेमाची आणि फायनली तू हायवेसह समोर आलेला आहेस, अर्थात खूप उत्सुकता वाढलेली आहे. अत्यंत गुणी कलाकारांचा हा संच जमलेला आहे, तर हायवेविषयी आधी काय सांग? हायवे हा गेल्या 4 वर्षांपासून आमच्या मनात असलेला आणि गेली 2 वर्ष आम्ही तयार करत असलेला हा सिनेमा आहे. हा सिनेमा आमच्या आधीच्या सिनेमांपेक्षा अशा अर्थाने वेगळा आहे की हा पहिल्यांदा आम्ही डिजिटल कॅमेरानी शूट केलेला पहिला सिनेमा आहे. त्याच्या आधीचे आमचे सगळे सिनेमे हे 35mm वरती शूट केलेले होते, त्यामुळे डिजिटल कॅमेरा आणि त्याचं नक्की सामर्थ्य काय आहे आणि तो कशा पद्धतीने आता आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यातून काय साधू शकतो, हा एक खूप मोठा प्रयोग आम्ही याच्यामध्ये केलेला आहे.
आजचं आपलं जगणं, आजचं महानगरी आपलं जगणं हे नक्की कशा स्वरूपाचं आहे, आत्ताचं आपलं अस्तित्व नक्की कसं आहे हे जेव्हा आपण आपला स्वतःचा फोटो काढतो तेव्हा आपण एक सेल्फी ज्याला आपण म्हणतो, तर तसं सेल्फी काढताना आपला एक चेहरा दिसतो आणि त्याच्या आतमध्ये आपला एक चेहरा असतो, तो नक्की काय आहे आणि तो त्या सेल्फीमध्ये येतो का, अशी आरपार सेल्फी काढता येते का, आजच्या समाजाची आजच्या जगण्याची अशी सेल्फी एका हायवेच्या निमित्ताने काढता येईल का, असा एक तो हा प्रयत्न आहे. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. एक तर याच्यामध्ये 40 कलाकार आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे अत्यंत छोट्या भूमिकेपासून ते मुख्य भूमिकेपर्यंत या सगळ्या 40 लोकांच्या भूमिका या मुख्य भूमिकाच आहेत आणि त्याच्यात कोणाचंही एकाचं जास्त आणि दुसऱ्याचं कमी असं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये ज्या कलाकारांनी कामं केलेली आहेत ते कलाकार आणि त्यांची त्यांच्यातली चेतना त्यांच्यातली ऊर्जा यांनी या सिनेमाला पूर्णपणे उचलून धरलेलं आहे आणि त्यांनी भारून टाकलेलं आहे. गिरीश कुलकर्णी, मुक्ता बर्वे, रेणुका शहाणे, टिस्का चोप्रा, हुमा कुरेशी, सुनील बर्वे, श्रीकांत यादव, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, किशोर चौगुले, गाडेकर, जयंत गाडेकर, असे म्हणजे असंख्य गुणी कलाकार या सिनेमामध्ये आहेत. त्यांनी प्रत्येकाने त्यांचं कॅरेक्टर आणि त्यांची व्यक्तिरेखा ही फार वेगळ्या ताकदीने सादर केली आहे. कारण ज्या वेळेला एक कोणीतरी मुख्य व्यक्तिरेखा असते तेव्हा त्यांना बराच काळ असतो त्यांना एक नेमकं काय एखादं कॅरेक्टर आहे ते सांगण्यासाठी. या सिनेमामध्ये तेवढा काळ प्रत्येकाच्या वाट्याला आलेला नाही आहे आणि तरीसुद्धा प्रत्येकाने तितक्याच स्ट्रॉंगली हे या स्वतःचं व्यक्तिमत्व हे चित्रपटामध्ये मांडलेलं आहे. या सिनेमाचा सगळ्यात मोठं बलस्थान हे या सिनेमाचं स्क्रिप्ट आहे. गिरीश जवळजवळ एक वर्ष या सिनेमाच्या लिखाणासंदर्भात विचार करत होता आणि त्यांनी नंतर एक वर्षाच्या विचारानंतर लिहिलेलं हे स्क्रिप्ट आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की म्हणजे मराठीमध्ये एखादा नवीन प्रयोग, पण मला असं वाटतं की हा या सिनेमाचा स्क्रिप्ट हा पूर्ण भारतीय सिनेमामध्येच एक नवीन प्रयोग आहे. आत्तापर्यंत या पद्धतीने सिनेमाची रचना ही कुठल्या सिनेमाची झाली असेल असं मला वाटत नाही. माझ्या अंदाजानुसार तशी झालेली नाही आहे आणि पहिल्यांदा केलं याच्यापेक्षासुद्धा काहीतरी नवीन करून पाहण्याचा जो आनंद आहे तो आम्हाला दोघांनाही खूप मिळालेला आहे. अमित त्रिवेदी यांचं संगीतसुद्धा लाभलेलं आहे, अनेक उत्तम गाणी यापूर्वी त्यांची ऐकलेली आहेत, तर हा योग कसा जुळून आला? अमितचं म्युझिक हे मला आत्ताच्या आपल्या अस्तित्वाचं म्हणजे आत्ताच्या अर्बन जगण्याचा आवाज जर कुठल्या संगीतात असेल तर तो अमितच्या संगीतामध्ये आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये एक अत्यंत नवीन मॉडर्न पणा पण आहे, पण त्याचबरोबर त्याची जी मेलडी आहे ती खूप जास्त काहीतरी इव्होक करणारी अशी आहे. त्याच्यात खूप एक सहजता आहे आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी जेन्युइनिटी आहे, त्यामुळे या दोन्हीचं मिश्रण असलेलं अमितचं संगीत आहे. हायवे हे या कांगारू सिनेमा असंच काहीतरी बोलू पाहतोय. हायवे हे या कांगारू ही जी कांगारूची जी प्रतिमा आहे ती आपल्या सगळ्याच जगण्याच्या साठीची आहे आणि ते नक्की जे कुठेही बाकी इकडे तिकडे न पाहता तितका वेळच आपल्या कोणाकडे नाही आहे आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा संवाद न करता आपण नुसतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत का हे तपासून पाहण्याचा हा सिनेमा आहे. नक्कीच आता उत्सुकता आहे प्रदर्शनाची, त्याआधी पुन्हा हायवेवर तुला गाठायचं आहे. थँक्यू सो मच.